महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोदम मडू गावांना मुसळधार पाण्याचा फटका बसलाय। अन्न वस्त्र निवारा पासून ते वंचित झाले। अहेरी तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली आणि नागेपल्ली या गावांना जबर फटका बसला असून काही लोकांची घरे ही पाण्याखाली तर काही शेतकऱ्यांचे साहित्य आणि युरिया DAP अशा अनेक प्रकारची वस्तू पाण्यात वाहून गेल्यामुळे लोकांना जगणं कठीण झालं असून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील या ठिकाणी आपण मोदीमुळगुला या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी आपण कारण की सतत सगळीकडे मुसळधार पावसाने थैमान घातलेला आहे आणि या पूर परिस्थितीचा जे आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता की पूर्ण या ठिकाणी जे आहे हा पूर्ण यांचे जे आहे घर हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि या ठिकाणी मात्र सगळीकडे पावसानं मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे। तर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी जे आहे लोक ते लोक घरदार सोडून नाही का रस्त्यावर आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा जो आहे ते सगळे जे तांदूळ असेल जे काही असेल साहित्य ते साहित्य पूर्ण पाण्याखाली ओलाझालेलं असून या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि या ठिकाणी आपण दाखल झालेलो आहोत आणि या ठिकाणी इकडे आपण या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि या ठिकाणी महिला वर्ग पुरुष वर्ग हे सगळे आपले घरदार सोडून या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्यासोबत संवर्ग विकास अधिकारी चन्नावास आहे हे देखील आपल्यासोबत आहे आणि यांना येथून नागेपल्ली ग्रामपंचायत येथे स्थानांतरित करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण पूर परिस्थितीचा आपण आढावा घेतलेला आहे। त्यांच्या वतीने तसंच स्थानिक प्रशासन VDO साहेब आणि तसेच इथले जे स्वयंसेवी संस्थेमधले जे मुलं आहेत त्यांच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवलेलं आहे। इथे नाल्याला पूर आल्या असल्यामुळे इथे यायला वेळ झालेला आहे तरी आम्ही इथे पोहोचलेलो आणि यांची जेवणाची व्यवस्था वगैरे आम्ही मधुमुडगूच्या जे बाजूची जागा आहे तिथपर्यंत आणलेला आहे यांची व्यवस्था आम्ही करणार आहोत। मोदी मडगूला नाल्याच्या पलीकडे जवळपास 10-12 कुटुंब अडकले होते तर त्यांना आपण आता मोदी मडगूला आता नाल्याची लेवल जर कमी झाली तर त्यामुळं त्यांना तिकडे दुसऱ्या साईडला आपण शाळेची व्यवस्था केलेली आहे शेल्टर म्हणून तर तिथे खाण्यापिण्याची पण व्यवस्था केली आहे तर त्यामुळं लवकरात लवकर यांना शिफ्ट करून सुरक्षित जागेवर शिफ्ट करून व्यवस्था करण्यात येईल तर त्याबद्दल प्रशासनानं योग्य ती मदत लवकरात लवकर करून देण्याचे आवाहन नागरिकांकडून प्रशासनाला करण्यात येत आहे। पूर्ण वाहून गेले अन्न पाणी गेले पूर्ण कपडे गेले आम्हाला राहत सोय नाही काहीच नाही आमचे जेवण गिवण कुठं करायचं का करायचं हे आम्हाला काहीच समजत नाही। पाणी आले 2-3 फुट नाही का पूर्ण गहू बागर गेले सगळे चणाचं नुकसान झाले आम्ही पाणी तसं होतून पुन्हा नाही का व्यवस्थित काहीच नाही आहे आपल्याला आता तरी आम्ही नाही का पाणी तसं आवने मोलातले मधुमडगूचे। आवाज टीव्ही साठी सेवा वागतोड पवार आलापल्ली गडचिरोली। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।